नाग फडा काढून उभा राहावा आणि त्याची जीभ जशी लवलवावी असं अतिशय तिखट चोकट आणि अतिशय विषारे असलेलं असं शस्त्र ते म्हणजे हे पट्टा आहे. अतिशय घातक शस्त्र आहे पट्टा. आणि काय विशेष आहे बघा या शस्त्राचा, की याची मूठ फार विशेष आहे. याला खोबळा म्हणतात. ही मूठ आतून पण बघा, ही या पद्धतीने धरली जाते. तलवार जर आपण हातामध्ये धरली तर लढाई करत असताना आपल्या मनगटावर वार होऊ शकतो, आपल्या ह्या हातावर वार होऊ शकतो, बोटांवर वार होऊ शकतो, आपण निशस्त्र होऊ शकतो. पट्टा आपल्या मनगटापासून ते कोपरापर्यंतच्या हाताचं रक्षण करतो. याची मूठ जितकी विलक्षण बनवलेली आहे की हा खोबळा आपल्या हाताचं रक्षण करतो. आणि पुढं असलेलं हे पातळ शत्रूची मुंडकी चिरण्यासाठी वापरलं जातं. लवचिक असलेलं असं हे शस्त्र, दोन्ही बाजूला धार असलेलं असं हे शस्त्र म्हणून याला दुधारी पट्टा म्हणतात. आणि हे फार घातक असलेलं असं शस्त्र मराठ्यांनी प्रभावीपणे याचा उपयोग केला. शिवरायांचं जे काय जुनी त्यावेळी त्यांच्या हयातीमध्ये काढलेली काही पेंटिंग आज उपलब्ध आहेत, त्यांच्या नंतरही काढलेली काही पेंटिंग आज उपलब्ध आहेत. त्याला मान्यता इतिहासकारांनी काही इतिहासकारांनी दिलेल्या आहेत, काही इतिहासकारांनी दिलेल्या नाहीत. पण त्यातल्या त्यात शिवरायांच्या समकालीन किंवा शिवरायांच्या जवळच्या काळामध्ये असलेली शिवाजी महाराजांची जेवढी पेंटिंग आज उपलब्ध आहेत, त्या पेंटिंगमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या हातामध्ये एक धोप पद्धतीची तलवार मगाशी आपण जी पाहिली, आणि त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये पट्टा सुद्धा बघायला मिळतो. त्या पट्ट्याचं नाव आहे यशवंत. हे इतकं महत्त्वाचं शस्त्र आहे पट्टा. आणि आज हा पट्टा केवळ महाराष्ट्रात अतिशय प्रभावीपणे आजही चालवला जातो. आजही या पट्ट्यांचे खेळ केले जातात. आजही या पट्ट्यांच्या कला याचं सादरीकरण केलं जातं. अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी असं हे शस्त्र आहे पट्टा. आणि त्यानंतर शस्त्रांपासून बचाव व्हावा यासाठी निर्माण झाली ती म्हणजे ही ढाल. अतिशय महत्वाचं असं हे शस्त्र आहे की शत्रू ज्या शस्त्राने आपल्यावर आक्रमण करील तो प्रत्येक आक्रमक वार ज्या शस्त्रांनी तटवला जातो, अडवला जातो आणि ज्यापासून आपलं रक्षण होतं ती आहे ही ढाल. ढाल वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. ढाल मेटलची असायची, धातूची असायची, कासवाच्या पाठीची असायची. त्याचबरोबर ढाली ह्या जनावरांच्या कातड्यांपासून पण तयार केली जायची, गेंड्याच्या कातड्यापासून तयार केली जायची, हत्तीच्या कातडीपासून तयार केली जायची, अगदीच काय आपल्या म्हशीच्या रेड्याच्या कातडीची पण ढाली तयार केल्या जायच्या. अशा विशिष्ट पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ढाली आपल्याकडे तयार झाल्या. अशा अनेक प्रकारची शस्त्र, मग धनुष्यबाण आहे, चक्र आहे, गदा आहे, गुर्ज आहे, माडू आहे, अनेक विविध प्रकारची शस्त्र आज अनेक शस्त्र आपल्याला दाखवता आली असती. पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. खूप काय बोलता येईल, खूप काही शस्त्र दाखवता येतील. असे अनेक विविध शस्त्र अभ्यासल्यासारखे आहेत. आणि मराठ्यांनी एक अतिशय महत्त्वाचं जे शस्त्र तयार केलं, ज्या शस्त्राचा उपयोग गनिमी काव्यासाठी खास करून केला गेला आणि गनिमी काव्यामध्ये जे अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचं ठरलेलं शस्त्र ते म्हणजे विटा. आता आपण विटा हे शस्त्र पाहणार आहे. बघा, अतिशय महत्त्वाचं असं हे शस्त्र आहे आणि अतिशय देखण आणि सुंदर असं हे शस्त्र आहे. अगदी जवळजवळ 4-4.5 फुटापर्यंत दंड आहे, काठी आहे, त्याला वरती सुंदर असा केसाचा गोंडा आहे आणि वरती त्याला लोखंडी फाळ आहे भाल्यासारखा, पण तो जास्त टोकदार आणि लांब आहे, बारीक. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या शस्त्राची निर्मिती झाली. ह्या शस्त्राचा विशेष असा आहे की भाल्याचं हे अपग्रेड वर्जन आहे. भाल्यामधलं सगळ्यात पुढचं प्रभावी असं हे शस्त्र आहे. भाला आपण फेकून मारला तर आपण निशस्त्र होऊ शकतो, पण विटा हे एकमेव शस्त्र असं आहे की जे शस्त्र फेकून मारल्यानंतर ह्याला दोरी बांधलेली आहे. बघा, इथं पाठीमागे कडी आहे. ही दोरी योद्धा आपल्या हाताच्या मनगटाला बांधून हे शस्त्र हातामध्ये धरून शत्रूला फेकून मारू शकतो. आणि एका जागेवर उभारून कमीत कमी 10 फूट, 15 फूट, 20 फूट, जास्तीत जास्त 25 फुटापर्यंत शत्रू सहज मारू शकतो असं हे शस्त्र आहे. आणि मारून हे शस्त्र पुन्हा दोरीच्या साह्याने खेचून हातामध्ये घेऊ शकतो. आपल्याला बुमरँग माहित आहे, फेकल्यानंतर पुन्हा हातामध्ये येतं. पण हे मराठ्यांचं एक असं प्रभावी बुमरँग आहे की शत्रूच्या पोटामध्ये घुसून त्याचं रक्त बाहेर काढूनच ते परत हातामध्ये येत. असं हे अतिशय महत्त्वाचं असं शस्त्र तो म्हणजे विटा. आणि याला असलेला हा केसाचा गोंडा तो फार सुंदर, याचं सौंदर्य तर वाढवतोच, पण हा केवळ सौंदर्यासाठी लावलेला गोंडा नाही आहे. ह्या टोकापासून ज्या शत्रूचं रक्त गरंगळत पाठीमागे येईल आणि ते काठीवर येऊ नये
कारण पुन्हा प्रतिवार करताना पुन्हा सलग सलग आपल्याला वार अनेक शत्रूंवर करावे लागणार आहेत. तर या दांडीवर जर ते रक्त आलं तर ते शस्त्र आपल्या हातांमधून सटकून जाऊ शकतं. ते शस्त्र आपल्याला त्या शस्त्राला आपल्याला ग्रीप मिळणार नाही, पकड त्याची मजबूत होणार नाही. आणि म्हणून ते शस्त्र शोषण्यासाठी ते रक्त शोषण्यासाठी हा गोंडा इथं बांधलेला आहे की त्या टोकापासून येणारं जे रक्त आहे ते इथंच साठून राहावं, ते पाठीमागे दांडीवर येऊ नये, असंही शस्त्र आहे. आणि ह्या शस्त्रांचं महत्त्व अजून किती आहे की संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज सातारा गादीचे छत्रपती, त्या शाहू महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये विटेकरी हे अंगरक्षक होते. इतकंच काय, पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे त्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये आपल्या मराठ्यांना युद्धामध्ये प्रत्यक्षात पराभव आला. खऱ्या अर्थाने ते युद्ध वेगवेगळ्या अंगाने जर विचार केला तर ते आपण जिंकलेलोच आहोत, पण तरी सुद्धा रणक्षेत्रामध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाची कारणं त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या पानिपतच्या समीक्षेमध्ये केलेली आहेत. तर अनेक विविध कारणं ते युद्ध हरण्यामध्ये दिलेली आहेत. त्यातलं एक छोटंसं कारण आणि अतिशय महत्त्वाचं कारण हे पण दिलेलं आहे की मराठ्यांच्याकडं खास विट्यांची फळी असताना, विटेकरांची फळी असताना ती फळी तिथं नेली नव्हती, विटेकरी योद्धे तिथं नेले नव्हते. कारण मोहम्मदशहा अब्दाली त्या अब्दालीकडं संख्येने जास्त बंदूकधारी योद्धे होते. आणि त्यावेळेच्या त्या जुन्या बंदूक या ठासणीच्या की ज्याच्यामध्ये दारू ठासावी लागायची आणि मग ती मारावी लागायची, त्याचा नियम परफेक्ट बसेलच असं नाही, जिची रेंज पण फार काही लांबची नसायची, पण त्या बंदुकांचा अचूक वेध घेण्यासाठी, त्या बंदूकधाराई शत्रूंना अचूक मारण्यासाठी प्रभावी डोळ्याचं पातळ लावायच्या आत शत्रूच्या छातीचा पोटाचा वेध घेऊन जे शस्त्र हातामध्ये परत येत होतं असं ते शस्त्र होतं विटा. ह्या विटेकरांची फळी पानिपतच्या युद्धामध्ये नव्हती असा उल्लेख एक सापडतो. बघा किती महत्त्वाचं हे शस्त्र आहे. आजही तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलात, कोल्हापूर जिल्ह्यातला एक अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे पन्हाळा किल्ला, पन्हाळगड. त्या पन्हाळगडाच्या सुरुवातीलाच उजव्या बाजूला नरवीर शिवाकाशेतांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. त्या शिवाकाशेतांच्या मूर्तीच्या हातामध्ये हे शस्त्र दाखवलेलं आहे विटा. आणि आज महाराष्ट्रामध्ये हे शस्त्र चालवणाऱ्यांची संख्या फार फार कमी झालेली आहे, फार दुर्मिळ झालेली आहे. मर्दानी खेळामध्ये युद्धकलेमध्ये गुरु कमीत कमी 3 ते 5 वर्ष आपला शिष्य वेगवेगळी शस्त्र धारण करून ते आत्मसात करत नाही, ते शिकत नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये संयम येत नाही तोपर्यंत हे शस्त्राला हात सुद्धा लावू देत नाही. इतकं हे शेवटी शिकवलं जाणारं शस्त्र आहे असं हे विटा. तर आपण अनेक वेगवेगळ्या विविध शस्त्रांची माहिती आज आपण बघितली. आपण युद्धशास्त्र कुठंपासून सुरुवात झाली, वेदांमध्ये त्याचे कसे संदर्भ मिळतात, युद्धशास्त्रामध्ये काय काय आलेलं आहे हे सगळं बघितलं. आणि असे हे शस्त्र आता आपण वेगवेगळी शस्त्रही पाहिली. या शस्त्रांचे मुख्य 5 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे अमुक्त शस्त्र, की जे शस्त्र हातामध्ये धरून वापरलं जातं, जे आपल्यापासून वेगळं होऊ शकत नाही, मुक्त होऊ शकत नाही असं शस्त्र ते म्हणजे अमुक्त शस्त्र, ज्यामध्ये तलवार आहे, पट्टा आहे, आता आपण पाहिलेली शस्त्र. दुसरं आहे मुक्त शस्त्र, जे आपल्यापासून फेकून मारता येतं, दगड मुक्त शस्त्र आहे, फेकून मारता येतं. त्याचबरोबर भाला मुक्त शस्त्र आहे, फेकून मारता येतं. तिसरा विभाग शस्त्रांमध्ये आहे तो म्हणजे मुक्तामुक्त शस्त्र, जे फेकून पण मारता येतं आणि हातामध्ये धरून पण मारता येतं. त्यामध्ये भाला आहे, जवळच्या शत्रूला भुकसून मारता येतो, लांबच्या शत्रूला फेकून मारता येतो. त्यामधलंच एक प्रभावी शस्त्र आता आपण पाहिलं ते म्हणजे विटा, तेही फेकून मारता येतं आणि हातामध्ये घेऊन पुन्हा भोकसून पण मारता येतं असं हे मुक्तामुक्त शस्त्र. यानंतरचा शस्त्राचा विभाग आहे ते म्हणजे यंत्रमुक्त शस्त्र, जे यंत्राच्या साह्याने फेकलं जातं. उदाहरणार्थ धनुष्यबाण, धनुष्य हे त्याचं यंत्र आहे आणि बाण हे त्याचं शस्त्र आहे. त्या धनुष्य ह्या यंत्राच्या साह्याने जे शस्त्र फेकलं जातं त्याला म्हणले यंत्रमुक्त शस्त्र. तोफ हे यंत्र आहे आणि त्याच्यातला गोळा हे शस्त्र आहे, यंत्रमुक्त शस्त्र आहे तोफ. बंदूक हे यंत्र आहे, त्याच्यातून बाहेर पडणारी बुलेट गोळी हे शस्त्र आहे, हे यंत्रमुक्त शस्त्र आहे. आणि त्याच्या पुढचा विभाग आहे मंत्रमुक्त शस्त्र, की जे शस्त्र ज्याच्यामध्ये अस्त्र येतात, वेगवेगळी अस्त्र येतात, की जी मंत्रांनी भारित केली जातात. तुम्ही महाभारतामधले युद्धाचे प्रसंग जर टीव्हीवर पाहिले असतील, आता लॉकडाऊनमध्ये महाभारत टीव्हीवर सुरू होतं, की ज्यामध्ये अग्नेयअस्त्र म्हणजे अग्निअस्त्र दाखवलेलं आहे, वारुणअस्त्र दाखवलेलं आहे, पाशुपतास्त्र दाखवलेलं आहे, की बाण फेकल्यानंतर त्यातून पाऊस पडतो, बाण फेकल्यानंतर त्यातून अग्नी बाहेर पडतो. ही जी शस्त्र येतात ही मंत्रमुक्त या प्रकारामध्ये शस्त्र येतात असं या शस्त्रांचे विभाग धनुर्वेदाने दिलेले आहेत. अशा अनेक विविध विभागातून म्हणजे मातीतल्या व्यायामापासून अस्त्रापर्यंत शिक्षण धनुर्वेदाने आपल्याला दिलेलं आहे. इतकं प्रगल्भ असं हे भारतीय युद्धशास्त्र आहे. आणि आज आपल्या सगळ्या तरुणांनी ते आत्मसात केलं पाहिजे, ते अंगीकारलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे.
कारण एक योद्धा निर्माण करण्यासाठी त्याला मानसशास्त्र लागतं, तर्कशास्त्र लागतं, भूगोलशास्त्र लागतं, खगोलशास्त्र लागतं, आहारशास्त्र लागतं, त्याचबरोबर त्याला संगीतशास्त्र लागतं, नाट्यशास्त्र लागतं, नृत्यशास्त्र लागतं. ह्या सगळ्या शास्त्रांचा सामान्यपणे अभ्यास ज्यावेळी होतो त्यावेळी तो योद्धा म्हणून पहिल्या पायरीवर येतो असं वशिष्ठ म्हणतात. आणि ह्या सगळ्या शास्त्रांचा ज्यावेळी आपल्याला अभ्यास होईल त्यावेळी आपला आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असेल, आपल्या दृष्टीतली चौफेरता वाढलेली असेल, आपल्या आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण किती सूक्ष्मतेनं आपण केलं पाहिजे आणि ते आपल्या स्मृतीमध्ये साठवून ठेवलं पाहिजे याचा आपल्याला अभ्यास होईल. आपण जिथं कुठं जाऊ तिथं आपण सावधपणे वावरू, आपण अष्टावधानी होऊ याचा आपल्याला अभ्यास होईल. आणि म्हणून या सगळ्या शास्त्रविद्यांचा अभ्यास आपण सर्वांनी करावा. आपलं हे भारतीय युद्धशास्त्र आज फक्त त्याचं इंट्रोडक्शन, आज थोडंसं प्रास्ताविकपर आपण भारतीय युद्धशास्त्र पाहिलं, याचा विस्तार प्रचंड मोठा आहे. आपण पुन्हा कधी कालांतराने जर मला संधी मिळाली, आपल्या वारी महामंडळाने जर आपल्याला संधी दिली, तर ही शस्त्र चालवायची कशी, त्या शस्त्रांचे अनेक विविध अंग काय, मग आपली सेना कशी असते, सेनेची विविध अंग, त्याची उपांग, मग सेनापती म्हणजे कोण, सेनापतीची लक्षणं काय, मग त्याच्या खाली असणारे अनेक वेगवेगळे विभाग, त्या विभागाचं काम काय, युद्धाचे प्रकार कुठले कुठले, त्याच्यामधलं कूटयुद्ध कुठलं, धर्मयुद्ध कुठलं, धर्मयुद्ध म्हणजे प्रकाश युद्ध, आपल्याकडे प्राचीन काळामध्ये धर्मयुद्ध केलं जात होतं की सूर्योदय झाल्यानंतर शंख फुंकल्यानंतर युद्धाची सुरुवात, सूर्यास्त झाल्यानंतर शंख फुंकल्यानंतर युद्धाची समाप्ती व्हायची, त्यानंतर कुठे युद्ध चालू झाली, अशी कुसनी युद्ध आहे, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची युद्ध, त्या युद्धांचे प्रकार, ते कसे केले जायचे. आज 21व्या शतकामध्ये आपल्या मुलांना याच्या अभ्यासाची आवश्यकता काय आणि ते तो अभ्यास केल्यानंतर त्यांना पुढे काय फायदा होणार आहे, हा सगळा विषय आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आपण सर्वांनी ह्या विषयाचं चिंतन करावं, मनन करावं, जाणून घ्यावं, एवढीच आपल्या सर्वांच्या समोर मी मागणं मागतो. आणि आज आपण मला जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आपलं अतिशय अतीव ऋण व्यक्त करतो. आणि झालेली सेवा आपल्या सर्वांच्या आणि माझ्या गुरुजींच्या चरणी मी समर्पित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.